रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अनेक मुहूर्तांच्या नंतरही सुस्थितीमध्ये काही येत नाहीये। अनेकदा प्रशासनाकडून काम पूर्ण करण्यासाठी तारीख पे तारीख देण्यात येते आहे, मात्र आता यंदा सुद्धा गणेशोत्सव तोंडावरती आलेला असताना अद्यापही मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलंच आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज या महामार्गाची पाहणी करणार आहेत। मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत मंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार असल्याचं कळतंय। पळसपे फाटा इथून मुख्यमंत्र्यांच्या पाहणीच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे आणि यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील रखडलेल्या मुंबई गोवा हायवेच्या कामाची पाहणी ही केली जाणार आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत MSRDC, PWD, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सगळ्यांचे अधिकारी सुद्धा उपस्थित राहतील। दरम्यान महामार्गावरचे खड्डे बुजवण्यासाठी कर्मचारी वर्गाची लगबग सुरू असल्याचं दिसतंय आणि या संदर्भात ठेकेदारांना विचारलं असता त्यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूयात। साफ सफाई हो रहा है, शिंदे साहब आने वाला है, इसके लिए रोड सफाई हो रहा है, खड्डा उड्डा सब भर रहा है, सब रोड मतलब टकाटक है, किधर प्रॉब्लम है वो रिपेयरिंग कर रहा है। ये काम कब से शुरू हुआ, मतलब आज सुबह? नहीं, दो दिन से लगा हुआ है, आदमी लोग परेशान, पानी में भी काम कर रहा है, सब कोई भीज भीज भी कर रहा है, मगर कर रहा है, खड्डा उड्डा किधर भी नहीं रहने दे रहा है, सब भरना है, बुझाएगा पूरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आने से पहले बुझाएगा? बुझाएगा, उससे आने से पहले रोड सब खड्डा बुझा के कम्प्लीट कर देगा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।